छत्रपती शिवरायांनी बाजी जयदे यांना सर्जेराव किताब का दिला? कान्होजी जयदे हे त्यांचे ज्येष्ठ पुत्र बाजी कान्होजी जयदे होय यांना आमचा मानाचा मुजरा. स्वराज्याची पहिली लढाई ऑगस्ट 1648 किल्ले पुरंदरवर झाली. सदरवेळे आदिलशाहीचा सरदार फतेह खान हा 10,000 फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला. त्याची छावणी जेजुरीजवळ असलेल्या बेलसर या निरा नदीच्या काठी पडली. त्याचवेळी छत्रपती शिवरायांनी वयोवृद्ध असलेल्या बाजी पासलकर यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांची एक तुकडी तयार करण्यात आली आणि त्याचबरोबर निशाणाची एक तुकडीसुद्धा बरोबर देण्यात आली आणि त्यांना बेलसरवर गनिमी काव्याच्या पद्धतीने फतेखानाच्या सैन्यावर हल्ला करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. अचानकपणे बेसावध असलेल्या फतेह खानच्या सैन्यावर मावळ्यांनी जबरदस्त हल्ला करून प्रचंड प्रमाणात फतेह खानच्या सैन्याचे नुकसान करून फतेह खानची फौज एकवटण्या अगोदरच मावळ्यांनी यशस्वीपणे माघार घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी स्वराज्याचे निशाण असलेली तुकडी ही माघार घेण्याच्या तयारीत होती, परंतु फतेह खानच्या सैनिकांनी जबरदस्त हल्ला स्वराज्याचे निशाण असलेल्या तुकडीवर केला. ज्यावेळी या मावळ्यांच्या हातात घोड्यावर स्वार झालेल्या अवस्थेत निशाण होते, ते निशाण जमिनीवर पडत आहे आणि शत्रूच्या ताब्यात जात आहे हे पाहून त्वरित बाजी जेधे यांनी तिकडे धाव घेतली. शत्रूच्या ताब्यात निशाण न जाऊ देता आणि ते जमिनीवरही पडू न देता आपल्या हातात घेऊन जखमी मावळ्याला आपल्या घोड्यावर बसवून आदिलशाही सैनिकांचे कडे तोडून पुरंदर किल्ल्याकडे यशस्वी धाव घेतली. हा बाजी जयदे यांचा पराक्रम ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना समजला, त्यावेळी छत्रपती शिवराय यांनी बाजी जयदे यांना बोलावून त्यांच्या पराक्रमाचे कौतुक केले आणि त्यांना सर्जेराव हा किताब बहाल केला. सर्जा हा अरबी शब्द असून याचा अर्थ भयंकर आणि दुसरा अर्थ सिंह असा होतो. सिंहाप्रमाणेच पराक्रम बाजी जयदे यांनी केला.